सगळ्यांना नक्कीच आवडेल असं एक स्नॅक्स आज आपण बनवणार आहोत, जे बनवायला खूप सोपं आहे आणि कमीत कमी साहित्याचा, म्हणजे फक्त 3 साहित्य इथं वापरलेले आहे. एक म्हणजे रवा, बॉईल बटाटा आणि तिसरा म्हणजे पेरी पेरी मसाला. हा जो पेरी पेरी मसाला आहे याने जी टेस्ट आहे ती खूप सुंदर आणि रेग्युलर जे आपण टेस्ट करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी टेस्ट आहे, त्याच्यामुळे खाताना नक्कीच सगळ्यांनाच आवडेल. तर बनवायला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा. कमीत कमी साहित्यात फक्त पेरी पेरी मसाला, रवा आणि बॉईल बटाटा वापरून एक मस्त असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे थोडासा सुगंध देखील भाजल्याचा येत आहे. तर आता हा भाजलेला रवा आपण काढून घेऊया. तर एका साईडला मी इथं पॅन गरम करून घेतलेली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यात टाकत आहे 1/2 चमचा जिरं. जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकत आहे पेरी पेरी मसाला. मसाला जळता कामा नये, लगेच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, किंवा पाणी टाकून वरून आपण हा डायरेक्टली मसाला टाकला तरी चालेल. याला एक चांगली उकळी घ्यायची आहे. उकळी आली की आपण भाजून घेतलेला जो रवा आहे तो याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सगळे हे मिक्स करून घेऊया. रवा याच्यामध्ये चांगला शिजायला हवा. रवा शिजून एकदम मऊ व्हायला हवा इतपत हा शिजवायचा आहे. इथं पाहू शकता हा छान शिजलेला आहे. तर हा शिजलेला जो रवा आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मी इथे शिजवलेला बटाटा ॲड करत आहे. 2 मोठे बटाटे मी इथे शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, हिरवीगार कापलेली कोथिंबीर 2 चमचे. हे सगळं साहित्य एकजीव होतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा त्यासाठी आपण किसून घेतला तर तो मिक्स व्हायला काही प्रॉब्लेम येत नाही. इथे हे सगळं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर टाकणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लावर, त्यामुळे याचं बाइंडिंग जे आहे ते छान होतं, बॉल जे आहेत ते फुटत नाही किंवा त्याला चिरा जात नाही आणि कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये येतो. सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे, याचा एक गोळा बनवलेला आहे. तर फायनली आपण थोडंसं तेल टाकूया आणि हे पुन्हा एकदा मळून घेऊया. सगळं साहित्य मळून त्याचा छान असा गोळा तेल लावून बनवून घेतलेला आहे. तर आता याच्यानंतर काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. आपल्याला पाहिजे तो आकार आपण याचा देऊ शकतो. मी इथे या पद्धतीने हा आकार दिलेला आहे, पाहू शकते इथे छान दिसत आहे. ते हाताला तेल लावल्यामुळे पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही. सगळे पोटॅटो बॉल्स बनवून झालेले आहेत. तर मी एका साईडला तेल गरम करून घेतलेले आहे. तर आता मी इथे एक एक करून हे तळून घेणार आहे. तेल जे आहे खूप कडकडीत तापवायला नको आहे, मीडियम फ्लेमवर मी इथे हे तापत ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होईल, हे जे पोटॅटो बॉल्स आहे यातून देखील व्यवस्थित तळले जातील. लगेच याच्यामध्ये झारा वगैरे घालून याला पलटी करायचं नाही आहे. याचा कलर पूर्ण वरून चेंज व्हायला लागला की मग आपण हे हळूहळू पलटी करून घेणार आहोत. मस्त असा कलर इथे यायला लागलेला आहे, पाहू शकता. पोटॅटो बॉल्स छान तळले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. गरम गरम आपण हे सॉस बरोबर खाऊ शकतो. नक्की या पद्धतीने घरी करून पहा. जर रेसिपी आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.